मी डॉक्टर शीला पठारे, मुलबाळ होण्यासाठी मी ट्रीटमेंट देते आणि मी माझ्या ट्रीटमेंटसोबत फक्त टॅबलेटच देते. टॅबलेट देऊनच आमच्या इथे 1000 लोकांना मुलं झाली. तर टॅबलेट देते, पथ्य सांगते, घरगुती उपाय सांगते आणि एक्सरसाइज पण सांगते. तर या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्यानंतरच रिझल्ट येतो. तर मी तुम्हाला काही घरगुती उपचार सांगणार आहे. तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी आपल्याला एक इस्ट्रॉजन नावाचं हार्मोन लागतं आणि ते इस्ट्रॉजन आपल्याला कशा कशामध्ये असतं खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि इस्ट्रॉजन हे आपल्याला गर्भ रुजण्यासाठी लागतं, म्हणजे इम्प्लांट होण्यासाठी. आणि गर्भ रुजल्यानंतर तो गर्भ वाढवण्यासाठी पण आपल्याला इस्ट्रॉजन लागतं. तर हे जे इस्ट्रॉजन आहे तर ते कशा कशामध्ये आहे आपल्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर जवसमध्ये पण आहे. नंतर सोयाबीन, सोयाचंक, ज्या सोयाबीनच्या वड्या येतात त्याला सोयाचंक म्हणतात. त्याची भाजी बनवून खा, ते फ्राय करून खा. त्याचं काय करायचं रेसिपीज ते बनवून तुम्ही खाऊ शकता आणि रोज एक वाटी तरी तुम्ही ते खायला पाहिजे. आणि पिंपळाच्या पानांचा पण काढा घ्या. पिंपळाच्या पानाने सुद्धा इस्ट्रोजन वाढतं. आणि पिंपळाची पानं घ्या, धुवून घ्या, नंतर मिठाच्या पाण्यात टाका 10 मिनटं. आणि ते त्याच्यानंतर ते मिठाच्या पाण्यातून काढून त्याचे बारीक तुकडे करून 2 ग्लास 15 पानं घ्यायची आहेत रोज. 2 ग्लास पाण्यामध्ये टाका आणि 2 ग्लास पाणी उकळून उकळून 1 ग्लास करा आणि तो काढा रोज घ्या उपाशी पोटी. तर हा काढा घेतल्याने पण तुमचं इस्ट्रोजन लेवल वाढत जातील. नंतर सोयाबीन खाल्ल्याने वाढत जातील, जवस खाल्ल्याने वाढत जातील. आणि मेथी, मेथीचे दाणे असतात, मेथीचं बी, तर ते मेथीचे दाणे तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवा आणि चांगल्या स्वच्छ पाण्यात, ॲक्च्युली ते चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर ते पिण्याच्या पाण्यात भिजू घाला आणि मग ते सकाळी झाकून ठेवा. आणि सकाळी उठल्यावर ते पाणी पण तुम्हाला प्यायचं आहे आणि ते मेथीचे दाणे पण तुम्हाला ते खायचे आहेत. तर ते एक छोटी वाटी जरी खाल्ले तरी चालेल. आणि तुम्ही त्याची भाजी पण बनवून खाऊ शकता, मोड आणून पण तुम्ही खाऊ शकता. तर असेच बरेचसे आम्ही अजून घरगुती उपचार तुमच्यासाठी सांगतो. आमची ट्रीटमेंट घ्या. रिझल्ट आत्तापर्यंत ज्यांनी ट्रीटमेंट घेतल्यात त्यांच्यामध्ये 90% लोकांना रिझल्ट आलेत आणि उरलेले जे 10% लोक होते त्यांनी पथ्य पाळलं नाही. माझ्या ज्या इन्स्ट्रक्शन असतात त्या सगळ्या 100% फॉलो केल्या नाही, त्यामुळेच त्यांना रिझल्ट आलेले नाही. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील.